नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचं भगवान राईटकर सर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आपण सर्वजण स्पर्धा परीक्षा असेल, संगीत असेल, स्पिरिच्युअल स्पीचेस असतील, नवोदय स्कॉलरशिप असेल किंवा स्पेशल इंटरव्ह्यूज असतील, असे अनेक व्हिडिओज तुम्ही सतत आपल्या चॅनलवर पाहत असतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण कालपासून अनेक इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. महिलांचे इंटरव्ह्यू, त्यामध्ये विशेष कार्य करणाऱ्या महिलांचे इंटरव्ह्यू असतात. आज आपण ज्या महिलांचा इंटरव्ह्यू घेतो त्यांचं सुद्धा एक विशेष अशा प्रकारचं कार्य आहे. आपल्या कॉलनीमधल्या किंवा शहरामधल्या सर्वच महिला पोस्टाच्या ताई असं ज्यांना म्हणतात अशा ताईची आपण मुलाखत घेतो की ज्या ताई पोस्ट ऑफिसची जी एजन्सी आहे महिला प्रधान अल्प बचत, या एजन्सीमध्ये पोस्टाचं ते आरडीचं काम करतायत, अल्प बचतीचं काम त्या करतायत. त्यांचं नाव आहे सौ आशा ताई मनोहर तन्मय. ताई ह्या 2003 पासून आरडीचं काम करतात आणि एकंदरीत हे सर्व काम करताना त्यांना कुठल्या अडचणी येतात का, आल्या तर त्या कशा त्या अडचणीवर मात करतात आणि या एजन्सीमध्ये किंवा पोस्टाच्या कार्यामध्ये त्या कशा आल्यात, त्या येण्यामागचा त्यांचा उद्देश काय, कुटुंबातून त्यांना कशा प्रकारे पाळबळ मिळाली, या सर्व गोष्टीविषयी आपण आशाताईसोबत या ठिकाणी चर्चा करतोय. नमस्कार ताई. ताई, मला पहिला प्रश्न असा आहे की पोस्ट ऑफिसच्या महिला बचत अल्प बचत योजनेमध्ये तुम्ही काम करताय, तर या कामाला सुरुवात 2003 पासून तुम्ही केली, पण सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की एक महिला असताना सुद्धा 2003 मध्ये तुम्ही या कार्यामध्ये किंवा या सेवेमध्ये कसं आलात? तेव्हा सुरुवातीला माझी परिस्थिती म्हणजे मुळातच नाजूकच होती. अच्छा. आणि मला थोडी आवडही होती त्याच्यामध्ये की आपण काहीतरी घरच्यांना सहकार्य करावं. अच्छा. हां. आणि त्यावेळेस मग मी असं मनात ठरविलं की सिटीमध्ये तर आपण काही ना काही थोडं आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी करायला पाहिजे. मग मी ही जी स्कीम आहे या स्कीम मध्ये आला तर मग घरून पाठबळ कसं प्रवेश केला? घरातून पाठबळ म्हणजे मला घरच्यांची पण सहकार्याची भावना सुरुवातीपासूनच आहे आणि आज ते पाठीशी असल्यामुळेच मी एवढं धाडस करते या कामामध्ये आणि मला आवडही आहे. आणि आजकाल धावपळीचा काळ म्हणजे असा झालेला आहे की थोडं महागाईमुळे दुखासुखामुळे काही ना काही करण्याची माझी इच्छा सुरुवातीपासूनच आहे, म्हणून मी या कामाची निवड केली. अच्छा. आता घरातून पाठबळ मिळालं, बाहेर पडण्यासाठी संधी मिळाली, पण घरच्यांनी हे जे सर्व तुम्हाला स्वातंत्र्य एक प्रकारचं जे आहे त्यावेळेला जे दिलं, तर त्यामागच्या घरच्यांचा उद्देश अर्निंग जरी असला तरी पण उद्देश काय होता की बाबा एक सवय लागावी, समाजाचा कॉन्टॅक्ट यावा, अशा पद्धतीने कुठला उद्देश होता? घरच्यांची इच्छा अशी होती की थोडं शिक्षणाच्या माध्यमातून की पुढे काही आपल्या मुलाबाळांना त्या गोष्टीची आवड निर्माण व्हावी, काहीतरी शिक्षणाचा फायदा व्हावा, या माध्यमातून त्यांची इच्छा जसं सुरुवातीपासूनच होती. आम्ही आपण पहिल्यापासून दोघेही शिकलेले, त्याच्यामुळे त्या कामाची मला त्यांनी जसं घराच्या बाहेर पडण्याची थोडं दोन शब्द सांगण्याची त्यांची पण मला सहकार्याची भावना होती, त्याच्यामुळे मी या कामामध्ये माझ्या या कामाची मी निवड केली. अच्छा. म्हणजे भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीला समोर जाताना आपल्याला सवय लागावी अशा पद्धतीने होतं. 2003 मध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला नवऱ्यांनी जेव्हा सुरुवात करतात त्यावेळेला काही अडचणी आल्यात का? तेव्हा सुरुवातीला एकदम घराच्या बाहेर पडायचं म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाची मने वेगवेगळी असतात, प्रत्येकांना तोंड देणं, सहकार्याची भावना ठेवणं, प्रेमाने बोलणं आणि तिथपर्यंत जाऊन त्यांची सेवा करणं ह्या गोष्टी माझ्या पहिल्याच अंगीकारी होत्या. हा. मी असं म्हणजे मनातून ठरविलं होतं की कोणत्याही कामात पडायचं म्हणजे शेवटी प्रेमाने बोलणे आणि सगळ्यांची मने जिंकून घेणे ही महत्वाची पहिली गोष्ट राहणार. त्या माध्यमातून मी आतापर्यंत माझे 19 वर्ष मला या कामासाठी पूर्ण होत आहेत 2003 पासून, तर मी आतापर्यंत भरपूर विश्वास निर्माण केलेला आहे, संपादन केलेला आहे. अच्छा. ताई, आता तुमचे जे आरडीचे बुक्स आहेत हे साधारणतः किती आहेत? आता माझं जवळजवळ 2022 पर्यंत माझं रेग्युलर काममध्ये 4 लाखापर्यंत गेलेलं आहे सर. अच्छा. नाही, पुस्तकांची संख्या किती आहे? पुस्तकांची संख्या माझी सध्या माझे रेग्युलर खाते 550 पर्यंत आहे माझे खाते सध्या. अच्छा. अच्छा. ताई, आता हे सर्व खाते तुम्ही काढलेले आहेत तर त्यासाठी अल्पपेक्षाही मदत करताय, परंतु एक महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही प्रत्येक मेंबरकडे जाऊन ते कलेक्शन करताय आणि माझ्या माहितीनुसार जवळपास दिवसभराचं तुमचं चालणं किती होतं? या कामामध्ये माझी सगळ्यांसाठी घरपोच सेवा आहे,
आणि माझं एका दिवसाला जवळजवळ माझं 400 ते 450 किलोमीटर माझं रोजचं 4 ते 5 किलोमीटर हां 4 ते 5 किलोमीटर माझं रोजचं माझी चालणं आहे चालणं होते हां चालणं आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक घरी जाऊन तिथे पोस्ट आरडीचं पुस्तक काढले तिथे जाऊन कलेक्शन करताय बघा हे कलेक्शन करताना काही अडचणी अशा असतात की एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतात किंवा जे नोकरदार वर्ग असतो त्यांचे 2-4 दिवस मागे पुढे होतात मग ते ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने केली जाते त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पण समोरच्यांना थोडं समजून सांगून हे करून थोडं 2 दिवसासाठी सहकार्य करून ते खातं मी रेग्युलर चालवते अच्छा हां आता ही महिला प्रधान अल्प बचत अशा प्रकारच्या योजनेचं किंवा एजन्सीचं नाव आहे परंतु केवळ महिलाच तुमच्याकडे आरडीचे बुक्स काढून अल्प बचत करतात असं आहे का की जेंट्स सुद्धा असतात माझ्याकडे जेंट्सची आहे भरपूर खाती लेडीजची आहे म्हणजे मी दोन्ही 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 पार्टीकडले सगळे माझे काम रेग्युलर चालतात अच्छा आता हे सर्व तुम्हाला जेंट्स महिलाकडनं म्हणजे कुटुंबातली एखादी महिला आहे तिने आरडीचे बुक्स काढल्यानंतर तीच मिश्रांचा असेल मुलांचे असतील हे जे आरडीचे बुक्स काढते तर त्याला सर्वात महत्वाची कुठली गोष्ट कारणीभूत असते तुमचं बोलणंच आहे पण मग तुम्ही त्यांना कशा पद्धतीने अल्प बचतीचं महत्व सांगता मी थोडं त्यांना त्या आता प्रत्येक घरात प्रत्येकांची भावना प्रत्येक पुरुषाची भावना कशी असते की येणाऱ्या काळासाठी चला बा पाहू आपण पुढे असं करू तसं करू पण त्याच्यामध्ये थोडं दोन शब्द आपण समजून सांगतो की चला आज मुलं मोठी होऊन राहिली शिक्षणाच्या भवितव्यासाठी आज महागाईचा काळ आहे त्यांना आपण जी बचत केली ती मुलांना पण भविष्यामध्ये बचतीची काळाची गरज आहे असं थोडं दोन शब्द महिलांना समजून सांगते अच्छा तर मला सांगा आता हे अल्प बचतीचा तुमच्या जे आरडी पुस्तकाचे महिला येतात त्यांना फायदा अनेक वेळेला होतो पण असं एखादा तुमचा अनुभव आहे का की एखाद्या महिलेने सांगितलं की ताई हे अल्प बचत केली आणि ऐन वेळेवर जेव्हा मदतीची आवश्यकता होती त्यावेळेला या पुस्तकाचा फायदा झाला असा एखादा अनुभव तुमच्या लक्षात आहे का त्याच्यामध्ये अनुभव आहे ना सर बऱ्याच महिला आम्हाला म्हणतात की ताई तुम्ही आम्हाला सुरुवातीला एकदम थोड्या थोड्या बचतीतून जी बचत करण्याची गोष्ट आमच्याशी आम्हाला सांगितली त्या बचतीतून योग्य वेळी हा पैसा तुम्ही सांगितलेली गोष्ट योग्य वेळी हा पैसा आमच्या कामी पडला आणि आमची मोठी मोठी कामे आतापर्यंत होत गेली तर असं महिला मला प्रोत्साहित करतात विचारतात अच्छा तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना अविस्मरणीय एखादी गोष्ट असते तर तुमच्या 2003 पासून तर 2022 पर्यंत म्हणजे 19 वर्षाच्या या आरडी एजन्सीच्या किंवा पोस्ट ऑफिस एजन्सीच्या कार्यामधला एखादा अविस्मरणीय तुमचा अनुभव आहे का किंवा तो विसरता येणार नाही असा एखादा अनुभव कुठलाही किंवा तुम्ही अल्प बचतीच्या माध्यमातून एखाद्या महिलेला एखाद्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला त्याची मदत झाली ती महिला खूप खुश झाली असा काही एखादा अनुभव आहे का आहे ना सर हा काही आता म्हणजे मला आता या सध्याच्या माझ्या एजन्सीमध्ये मला 2-3 महिलांचा अनुभव आला की त्यांनी मला म्हणजे असं म्हटलं की ताई पहा तुम्ही आम्हाला योग्य वेळेत बचत करायला लावली तो पैसा आज माझ्या मुलीच्या लग्नासाठी योग्य वेळेस एकदम कामी पडला ताई मला हे सांगा की आता कुठल्याही एजन्सीमध्ये वर्क करत असताना कमिशन तर असतंच परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आपण कामी पडतो या अल्प बचतीच्या माध्यमातून त्यावेळेला तो होणारा आनंद जो असतो तो काही वेगळाच असतो तर हा जो आनंद तुम्हाला म्हणजे हे सर्व फिरताय तुम्ही कलेक्शन करताय यामध्ये आनंद कसा होतो तुम्हाला नेमका म्हणजे की आपण सर्वांना सहकार्य करतोय मग इतरांच्या सुखामध्ये आपण सहभागी होतो आपल्याला आनंद होतो ना मग असं तो आनंद तुम्ही म्हणजे कसं वाटतं तुम्हाला की आपण हे जे करतोय ते प्रत्येकाला अल्प बचतीसाठी मदत करतोय आणि त्याचा एक आनंद आपल्याला मिळतो बरोबर आहे ना असा एखादा समजा आनंद कसा सांगते तुम्हाला आता मी जे गरजू माझ्या महिला आहेत त्यांना आता योग्य वेळी कधी एखादी माझी आरडी निघाली वेळेवर की थोडं मला सहकार्याची भावना वाटली की चला बा आता यांचं सध्याची खूप परिस्थिती नाजूक आहे याच्यातून थोडं आपण त्यांचं अशा वेळी थोडं आपलं काम राहू देऊन थोडस त्यांना सहकार्य देऊन त्यांची गोष्ट चांगली केली म्हणजे आपल्या मनाला समाधान मिळेल अशा मी बऱ्याच गोष्टी सहकार्याची भावना ठेवते आणि आतापर्यंत माझं काम सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे ताई मला सांगा तुम्ही रोज 4 ते 5 किलोमीटर फिरताय एक गृहिणी नात्याने तुम्हाला घरचंही सर्व काम करावं लागतं मग घरचं काम करून हे सर्व तुम्ही मॅनेज कसं करता घरून किती वाजता तुम्ही कलेक्शनसाठी निघता घरी किती वाजता पोहोचता स्वयंपाक कसा करता म्हणजे महिलांना एक अंदाज आला पाहिजे की किती मेहनत आहे तुमचं कसं नियोजन असतं रोजचं माझं रोज सकाळी रेग्युलर 5 उठणे अच्छा आणि सुरुवातीला कसं आंघोळ वगैरे कामे आटपून पूजा बिजा आटपून सर्व घरची स्वयंपाकाची नाश्त्याची सोय लावून घरची कामे गेमे आवरून जसं वेळेवर सगळ्यांकडे जाऊन
वेळेच्या आत माझी वसुली गिसुली करणे आणि हा माझा रोजचा हे आहे. अच्छा, रोजचं तुमचं कार्य. मला सांगा की महिन्याच्या एका दिवशी तुम्हाला हे सर्व कलेक्शन जमा करावं लागतं, परंतु कलेक्ट करताना अमाऊंट कलेक्ट करताना महिनाभर फिरावं लागतं की एक विशिष्ट आठवडाभर फिरता तुम्ही? नाही, माझं जसं कसं मला प्रत्येक भाग पाहून मला आता अनुभव आलेला आहे की प्रत्येक भाग पाहून माझी वसुली कशी करायची. हा मला आता 19 वर्षात चांगला अनुभव आलेला आहे, म्हणजे जेणेकरून मी माझ्या कामात जे हे करते त्या कामात मला आतापर्यंत पूर्ण यश म्हणजे यशच आलेलं. नाही, मला प्रश्न असा की महिनाभर फिरावं लागतं कलेक्शनसाठी, 8-10 दिवस 20 दिवस फिरावं लागतं? नाही, तसं म्हणजे पूर्ण पैसे जमा करण्याचा जो आपला पिरियड असतो तो 15 दिवसामध्ये सगळं माझं कव्हर होऊन जातं. अच्छा, पण एखाद्या वेळेस कसं आहे आता काही परिस्थिती नाजूक असते, प्रत्येकाची काही सारखी परिस्थिती नसते. काही लोक म्हणतात ताई सध्या तुम्ही ऍडजस्ट करा, काही म्हणतात तुम्ही थोडेसे अर्धे पैसे ताई घेऊन जा. सध्या आमच्या बाळाचं असं झालं, तसं आमच्या घरी दवाखाना झाला, अडचणी असतात. हा, तर अडचणी असल्या वेळेस पण आपण थोडस तसं त्यांना पण समोरच्यांना पण त्या दुःखामध्ये आपल्याला काही बोलता येत नाही, तर मी तसं पण मग ऍडजस्टमेंट करून मी सगळ्यांची मने जिंकलेली. ताई, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या ज्या युट्यूबवर पाहणाऱ्या महिला आहेत, जेंट्स आहेत, यांना अल्प बचतीचं महत्व कसं सांगाल तुम्ही, आणि अल्प बचत किती रुपयापासून किती रुपयापर्यंत आपल्याला साधारणतः करता येऊ शकते, ते कसं सांगाल? माझं सुरुवातीला सांगण्याचं तात्पर्य कसं असते, सुरुवातीला मी त्यांना सांगते की ताई एखादी आरडी घेऊन टाका. मग नेमकं महिला म्हणतात की ताई आम्हाला थोडस त्यातली माहिती वगैरे काही सांगा, नेमकं कुठपासून कुठपर्यंत बचत करावं लागते, काय करावं लागते. मी त्यांना सांगत असते की बा तुमची परिस्थिती नेमकी पाहून असं 100 पासून हे खातं ओपन होऊ शकते. 100 पासून तर आपण किती याच्यापर्यंत खाते ओपन करू शकतो आपण, पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं समजून बुजून सांगण्याचं कसं आहे, मग जे इंटरेस्ट रेट मिळतात हे महिलांचं म्हणणं असते की ताई आमचं 100 रुपयापासून जर आम्ही खातं ओपन केलं की 2000 केलं, तर त्याच्यामध्ये मग त्यांना इंटरेस्ट रेट व्यवस्थित समजून सांगून बचत करण्याची त्यांना की बा चला तुमचं नाही एकदम देणं झालं की तुम्ही प्रत्येक रोज असं 30-90 म्हणजे तुम्ही रोजचे 1-1 रुपयाने जमा करायचे, 30-90 रुपये महिन्याचे जमा होतात, त्याच्यामध्ये तुम्ही 10 रुपये टाकले की तुमचे 100 रुपये जमा होतात, त्याच्यामध्ये तुमच्याकडनं एकदम नाही दिलं परिस्थितीमुळे नाही दिलं गेलं तर तुम्ही प्रत्येक महिन्याला गरिबी परिस्थितीमधून तर आज तुमचे 5 वर्षाला 6,289 रुपये तुम्हाला तशा टायमाला कमी पडतात. तर अशी तुम्ही जसं थोडं परिस्थिती नाजूक असताना गरिबीमधून अशी बचत केली तर तुम्हाला सहकार्य होईल. तर आता आत्तापर्यंत माझं भरपूर त्या माध्यमातून आत्तापर्यंत माझी भरपूर हे झालेली आहे. अच्छा, या ठिकाणी आदरणीय आशा ताईंनी आपल्याला अल्प बचतीचं महत्त्व सांगितलं. शेवटच्या टप्प्यामध्ये ताईंनी हे सांगितलं की अल्प बचत करायची असेल तर आपल्या मनामध्ये जर असेल तर आपण अल्प बचत करू शकतो. तसं ताईंनी सांगितलं की जर आपण महिन्याचे कलेक्शन करण्यासाठी रोज जर विशिष्ट प्रकारचे अमाऊंट आपण एकत्र केली तर महिन्याकाठी आपल्याला 100 रुपये किंवा 200 रुपये किंवा 500 रुपये कलेक्शन करणं कठीण जाणार नाही, आणि अल्प बचत आपल्याला अडचणीच्या वेळेला खूप मदतीसाठी महत्त्वाची ठरते असं ताईंनी सांगितलं. सर्वांनी ताईंच्या या इंटरव्ह्यूमधनं एकच धडा घ्या की अल्प बचत का होईना पण सर्वांनी बचत करा, म्हणजे अडचणीच्या वेळेला आपल्याला इतरांच्या समोर हात फैलवण्याची वेळ येणार नाही, आपली अल्प बचत आपल्यासाठी सदैव पाठीशी राहील, सोबत राहील, अशा प्रकारचा संदेश ताईंनी दिला. ताईंनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या या इंटरव्ह्यूसाठी दिला, त्याबद्दल ताईचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई.